अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेमध्ये बहुतांशी गावांनी आपला सहभाग नोंदवला होता। तसेच जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी हे गाव देखील त्यात सहभागी होते आणि त्यानुसार त्यांनी कठीण परिश्रम देखील घेतले होते। पाणी फाउंडेशन या स्पर्धेत या गावाला जामनेर तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळाला होता। परंतु 11 ऑगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित वॉटर कप स्पर्धेचे बक्षीस वितरणा प्रसंगी जवळपास 80% चित्रण चिंचोली पिंपरी गावाचे दाखविल्यामुळे आपले गाव राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी असताना आपल्याला तालुकास्तरीय पुरस्कार देऊन आपल्या गावाला डावलण्यात आले असल्याचा आरोप करत सर्व ग्रामस्थांनी एकमताने तहसील कार्यालय येथे येऊन त्यांचे तालुकास्तरीय बक्षीस तहसीलदार यांना परत दिले। आज या ठिकाणी चिंचोली पिंपरी या गावचे संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे। महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातून पाणी फाउंडेशनचे जे उपक्रम राबवले जात होते त्यामध्ये या गावाने देखील सहभाग नोंदवलेला होता आणि या गावाचा तालुका स्तरीयांना प्रथम पुरस्कार हा मिळालेला आहे। परंतु त्यांनी आज हा पुरस्कार जामनेर येथे तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे हा पुन्हा परत दिलेला आहे। त्यामागचं नेमकं कारण तरी काय हे आता आपण या ग्रामस्थांकडनं जाणून घेणार आहोत। तुम्हाला जामनेर तालुका स्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, तर तुम्ही हा पुरस्कार तहसीलदारांना आज रिटर्न केला, तर यामागचं नेमकं कारण काय? याचं कारण असते मॅडम, आणि पाणी फाउंडेशनने जवळपास 50 दिवस अहोरात्र काम केलं, आमच्या महिलांनी पुरुषांनी सर्वांनी काम केलं। आमचं तालुका स्तरावर बक्षीस मिळावं ही अपेक्षा नव्हती, आम्ही राज्य लेव्हलचं काम केलं आहे, आम्हाला राज्य लेव्हलचं बक्षीस मिळण्याची अपेक्षा होती। ज्यावेळी तिथे पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम चालू झाला त्यावेळी तिथे 80% फुटेज आमच्या चिंचोली पिंपरी गावाचे दाखवण्यात आले आणि सर्व आमचं गावाचं चित्रीकरण दाखवण्यात आलं। ज्यावेळेस आमचं गाव ज 6 मध्ये नव्हतं तर आमचं फुटेज दाखवण्याचं कारण काय याचं आम्हाला त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं। आणि ज्यावेळी तिथे फुटेज दाखवत होते त्यावेळेस आमचे चिंचोलीचं दाखवलं आणि जे 6 गावं होते त्या 6 गावाचं फुटेज न दाखवण्याचं कारण काय? आमचं अगोदरच गाव मागे पडत होतं तर 6 गावाचं चित्रीकरण दाखवायला पाहिजे होतं, म्हणजे आमचा त्यांच्यावर राग आणि रोष नसता। संपूर्ण महाराष्ट्रभरातले फुटेज त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले नव्हते, आमच्या गावाचंच 80% फुटेज तिथे दाखवले आणि त्यांनी त्यांचे 1-2 सेकंद मिनिटाचं त्यांनी इतर गावचं फुटेज दाखवलं आणि 1-6 गावाची फुटेज त्यांनी दाखवलीच नाही, म्हणजे तिथे 1-2 सेकंद दाखवलं, आमचं 3 मिनिट आमचं फुटेज दाखवलं। ज्यावेळेस सत्यमेव वाटरची स्पर्धा चालू झाली त्यावेळेस सुरुवातीला चिंचोलीचं फुटेज दाखवलं, तर आमच्या नागरिकांच्या आणि अपेक्षा वाढल्या। हा नागरिक होते, 40-50 लोक आम्ही तिथे उपस्थित होतो, तिथे त्यांनी आमच्याच गावचं फुटेज दाखवलं, परंतु 1-6 मध्ये आमचं गाव नव्हतं हा प्रश्न आम्हाला पडला। तिथे तर हे करण्याचं कारण काय? बा हा कार्यक्रम 11 ऑगस्टला पुणे येथे बालेवाडी स्टेडियमला झाला। साहेबांना आम्ही जी तालुक्याची ट्रॉफी ती परत दिली आणि सर्टिफिकेट ते परत देऊन टाकलं की बा आम्हाला पाणी हेच आमचं मोठं बक्षीस आहे, तुमची पाणी फाउंडेशन जी तालुक्याचं आम्हाला बक्षीस आहे ते आम्हाला परत द्यायचं आहे बा, आणि शांततेच्या मार्गाने आम्हाला परत द्यायचं आहे। किंवा आम्ही कुठं चुकलो, आम्ही गाव कुठं कमी पडलो, मागणी म्हणजे हे जे पुरस्कार आहे, हा जे सर्टिफिकेट आहे, हे जे तुम्ही पाणी फाउंडेशन मुंबईला परत पाठवा असंच आमचं म्हणणं आहे। किंवा इतर पुढे जे गावावर कुठला गावावर अन्याय होईल तर पुढच्या वर्षी तर हे होऊ नये यासाठी ह्या आमच्या गावाच्या सर्व लोकांची तळमळ आहे। पाणी फाउंडेशन संचलित सत्यमेव ज्योती 2019 या वॉटर कप स्पर्धेमध्ये आमच्या गावांनी भाग घेतला आणि याच्यामध्ये राज्यस्तरावरचं काम केलं। यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता, आबालवृद्धापासून तर महिलांपर्यंत सर्वांनी इथे 50 दिवस अतिशय कष्ट करून काम केलं आणि राज्यात 15 नंबर मिळवला। ज्यावेळेला 11 ऑगस्ट रोजी पुणे बालेवाडी स्टेडियम इथे जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जे जजिंग टीमचं फुटेज दाखवण्यात आलं त्याच्यामध्ये 80% भाग फुटेज हे चिंचोली पिंपरीचं होतं, त्याच्यावरून आमच्या गावाच्या अशा पल्लवित झाल्या आणि असं वाटायला लागलं की 3 मध्ये आम्ही 100% असणार आहोत। कारण जर फुटेज चिंचोली पिंपरी 80% दाखवत आहे तर 100% चिंचोली पिंपरीचं काहीतरी कामामध्ये क्वालिटी असेल म्हणून फुटेज दाखवलं जातं। परंतु ज्यावेळेला
पहिल्या 3 गावांची निवड झाली, त्यामध्ये चिंचोली पिंपरी एक गाव नव्हतं, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये एक भावना निर्माण झाली की आपल्याला कुठंतरी डावलल्या जाते, जजिंग टीमची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठेतरी गालबोट लागलेलं आहे आणि कुठेतरी त्रुटी निर्माण होऊन कोणाचा हस्तक्षेप झालेला आहे. त्याच्यामुळे गावकऱ्यांनी एक दिलाने एक मुखाने ग्रामसभा घेऊन काल हा निर्णय घेतला की मिळालेले पारितोषिक हे आपण परत करायचे. कुठल्याही पारितोषिकासाठी आपण काम केलेलं नव्हतं, परंतु जर डावलून गेलो सर जर कार्य राज्याच्या तालुक्याचं आपल्याला बक्षीस मिळणार असेल तर ते परत करण्याचाच अर्थ आहे. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की परत परत करावं. थँक्यू. तर आपण पाहिलं आणि आपल्याला भारताची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांना या चिंचोली पिंपरी या गावाला तालुकास्तरीय पुरस्कार हा मिळालेला होता, परंतु त्यांनी हा परत केलेला आहे. कारण ज्यावेळेला पुणे येथे 11 ऑगस्ट रोजी बालेवाडी स्टेडियममध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातले पाणी फाउंडेशनच्या बाबतीत जे कार्यक्रम राबवण्यात आले होते त्याबद्दल जे फुटेज दाखवण्यात आले, त्यावेळेला चिंचोली पिंपरी ह्या गावचे जवळपास 80% फुटेज हे दाखवण्यात आलेले होते. यानुसार या चिंचोली पिंपरी या गावाचा पहिल्या 3 मध्ये क्रमांक यायला हवा होता अशी या ग्रामस्थांची अपेक्षा देखील होती, परंतु त्यांना तालुकास्तरीय पुरस्कार हा मिळालेला आहे आणि हा तालुकास्तरीय पुरस्कार त्यांनी आज तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा परत केलेला आहे. आणि फाउंडेशनचा कार्यक्रम ज्यावेळेला तुमच्या गावात राबवण्यात आला होता, त्यावेळेला तुम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी होता, आज हा पुरस्कार परत केला गेला, तर त्यामागचं तुमच्या म्हणजे आम्हाला मिळायला पाहिजे होतं राज्यामध्ये. आम्ही खूप काम केलेलं होतं, आम्हाला म्हणजे तुमच्या गावाचे फुटेज दुसऱ्या गावाचे म्हणून दाखवण्यात आले. आम्हाला दाखवायला नाही पाहिजे होतं ना, म्हणजे आमचं काम दुसऱ्या. ज्या गावाचा पहिल्या 6 मध्ये क्रमांक आलेला आहे त्या गावांचे कोणतेही फुटेज त्या ठिकाणी दाखवले गेले नाही, दाखवले गेले. आमच्या गावाचा काय दाखवलं आपण या ठिकाणी बघू शकत आहात. या चिंचोली पिंपरी गावातील या ठिकाणी महिला उपस्थित आहे, अक्षरशः खूप लहान बाळ घेऊन त्यांनी या त्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये तब्बल 50 दिवस काम केलेलं आहे. पाणी फाउंडेशनच्या त्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता, परंतु त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणे आहे. आमच्या गावाचं नाव रोशन व्हायला पाहिजे एवढी गरज आहे. आंदोलन आपले 1 तास झाले, 3 ते 3.5 किलो घाम आमच्या अंगातच आहे, एवढं घोडा आले काम केलं आम्ही. आपण या ठिकाणी बघू शकत आहात फक्त म्हणजे तरुण पिढीतच नव्हे, फक्त महिला पुरुष यांनीच नाही तर अबालवृद्धांनी देखील या ठिकाणी खूप कष्ट घेऊन या पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग नोंदवलेला होता, परंतु या ज्या वेळेला पाणी फाउंडेशनची ही जो पारितोषिक देण्यात आले तर त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार न देता त्यांना तालुकास्तरीय देऊन त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यांनी त्याचसाठी त्यांचं जे पारितोषिक होतं ते तहसीलदार यांना परत केलेलं आहे. तुमच्या गावाला त्यातून डावलण्यात आलं होतं आणि बक्षीस दुसऱ्याला भेटलं असं करायला पाहिजे होते. पूर्ण कारण काय तर आमच्या गावामध्ये ज्यावेळी गावाने आमच्या चिंचोली पिंपरी या गावाने पाणी फाउंडेशन या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला त्यावेळी सर्व गावांनी मिळून अगदी आबालवृद्धापासून म्हणजे लहान मुलापासून अगदी म्हाताऱ्या माणसांनी 50 दिवस अगदी कष्ट केले या कामासाठी. आणि ज्यावेळी निकालाचा वेळ आला
त्यावेळी सर्वांच्या आशा पण नवीन होत्या की आपल्याला 1 ते 3 मध्ये बक्षिसामध्ये आपला नंबर लागेलच. पण ज्यावेळी 1 ते 3 मध्ये सुद्धा आपला नंबर आला नाही, यावेळी सगळ्यांची मनं दुखावली गेली. कुठेतरी निकालामध्ये थोडंफार गालबोट लागलेलं आहे असं सर्वांना समजून आलं, आणि त्याकरता हे तालुका पातळीवरचे जे बक्षीस मिळालं आम्हाला ते सुद्धा आम्ही अगदी शांततेने परत करावं असं सर्व गावानुमते ठरलेलं आहे, आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे तसं निवेदन देऊ की बक्षीस आम्ही परत करत आहोत. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी चिंचोली पिंपरी गावचे सर्व नागरिक एकत्रित येऊन त्यांनी त्यांचा हा तालुकास्तरीय पुरस्कार परत का केला याबद्दलची सर्व माहिती यांनी दिलेली आहे. त्यांना त्यांचं गाव त्या पहिल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमधून डावलण्यात आलं, त्यामुळे त्यांची निराशा या ठिकाणी झालेली, आणि त्याचसाठी त्यांनी त्यांचं तहसील कार्यालय या ठिकाणी येऊन तहसीलदार यांच्याकडे हा परत करण्यात आलेला आहे. कॅमेरामन शेख सुफियांसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.